अक्षय अनिल वरघट हा 25 वर्षीय युवक नांदुरा गावानजीक स्पीड ब्रेकरवरून उसळून गंभीर जखमी झाला. दुचाकीने अमरावतीला येत असताना चांदूर बाजार ते अमरावती मार्गावर हा अपघात घडला. प्रहारचे जिल्हाध्यक्ष छोटू महाराज बसू हे आपल्या सहकाऱ्यांसह तेथून जात होते. त्यांनी हा प्रकार दिसला. त्यांनी ॲम्ब्युलन्सला फोन केला, मात्र ॲम्ब्युलन्स आली नाही तेव्हा छोटू महाराज बसू यांनी आपल्या गाडीतून त्या युवकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं. दुचाकीने अमरावतीला येत असताना चांदूर बाजार ते अमरावती मार्गावरील नांदुरा गावानजीक असलेल्या स्पीड ब्रेकरवरून 25 वर्षीय अक्षय अनिल वरघट हा दुचाकीवरून खाली पडला व गंभीर जखमी झाला. हा मुलगा देवरा देवरी येथील रहिवासी आहे. या मार्गाने प्रहारचे जिल्हाध्यक्ष छोटू महाराज वसू जात होते. कामनापूर जावरा गावात 3 दिवसांपूर्वी वीज कोसळून मुलगा मृत्यू पावला. त्याच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी प्रहारचे वसू महाराज आपल्या सहकाऱ्यांसह जात असताना त्यांना ही घटना दिसली. वसू महाराज यांनी प्रथम 108 ॲम्ब्युलन्सला कॉल केला. 1.5 तास ॲम्ब्युलन्स आलीच नाही. अखेर वसू महाराज यांनी जखमी अक्षयला आपल्या वाहनात घेऊन थेट जिल्हा सामान्य रुग्णालय गाठलं. चांदूर बाजार ते अमरावती रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या एकाही स्पीड ब्रेकरवर पांढरा रंग लावण्यात आला नसल्याने तो स्पीड ब्रेकर वेज न दिसल्याने हा अपघात घडला, असा संताप प्रहारचे पदाधिकारी वसू महाराज बंटी रामटेके यांनी व्यक्त केला. हा आहे की या आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा अति दुर्लक्षपणा, कारण त्या नांदुराच्या पुलावर जे स्पीड ब्रेकर आहे, मोठं स्पीड ब्रेकर टाकलेलं आहे. दिवसातून कमीत कमी 1 ते 2 ॲक्सिडेंट त्याची जे होतात. मागच्या महिन्यात 6 जण त्याच पुलावर त्यांना वारले त्या ॲक्सिडेंटमुळं. परंतु या बीएनसीवाल्याचा अतिशय दुर्लक्षितपणा आहे. त्या स्पीड ब्रेकरवर कुठं पट्टा नाही, कुठं बोर्ड लागलेलं नाही. वारंवार त्या गावकऱ्यांनी तक्रार देऊनसुद्धा, निवेदन देऊनसुद्धा हे बीएनसीवाले तुषार काळे अधीक्षक अभियंता आहे यांचा हा यांचा दोष आहे खरं. म्हणजे त्या जर त्या गाडी स्पीड ब्रेकरवर पट्टी असते तर त्या टू व्हीलरवाल्याला ते दिसलं असतं, त्यानं ब्रेक मारला असता. आणि दुसरा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, ह्या तालुक्यात किती 108 धावतात ह्या जिल्ह्यात, त्यापैकी एकही 108 एक तासापासून फोन करत आहे सर्व गावकरी. मी स्वतः तिथं हजर होतो, परंतु 108 आली नाही. आणि ह्या 108 जो भ्रष्टाचार चालू आहे, जो भोंगळ कारभार चालू आहे, हे सुद्धा आपल्या माध्यमातून आपण त्याचं सुद्धा एक निरीक्षण करा. आणि या मी उद्या 108 गाडीवर काळा CH कॅबिनमध्ये जाऊन काळा पट्टा मारणार आहोत. आणि BNC अधीक्षक अभियंत्याच्या खुर्चीवरही काळा पट्टा मारणार आहोत, कारण असे जर ॲक्सिडेंट होत राहिले आणि यांच्यामुळे जर लोकांना जीव गमावे लागले तर हे बरोबर नाही. म्हणून यांना एक सबक म्हणून, जेणेकरून यांनी सुधारणा केली पाहिजे म्हणून, हे उद्याचं आंदोलन आम्ही ठरवलं आहे. आज निवेदन मी तेथे देणार आहे. ते ॲक्सिडंट झाल्यावर तत्काळ आम्ही सर्व मिळून 7 गावकऱ्यांनी 108 ॲम्ब्युलन्सला फोन केले, पण 108 ॲम्ब्युलन्स तिथं पोहोचली नाही. म्हणजे पेशंटचा जर जीव गेला असता तर याचा जिम्मेदार काय CS आहे काय, अधिकारी आहे काय, एक तासापासून पोहोचले नाही. याच्यावर आम्ही संबंधित CS कॅबिनमध्ये उद्या धांडल्या करणार आहोत. याचा आम्हाला अर्ज 108 आहे की नाही आहे, आणि BNC न्याय मागणार, आम्हाला न्याय पाहिजे, याच्यावर कडक कारवाई करणार. आणि BNC सर्व जी आहे हे अमरावती ते चांदूर बाजार रोडवर झालेले आहे शिराळा मार्गे. तिथे कोणत्याही ब्रेकरवर वाईट पट्टा नसल्यामुळे ही घटना झालेली आहे. या घटनेमुळे असं उन्हाच्या टाईमले गाडी स्पीड ब्रेकर दिसत नाही पहिली गोष्ट, तर कारण की उन्हाच्या टाईमला लोक असे डोळे आडते ते बंद करते, त्याला स्पीड ब्रेकरवर वाईट पट्टे नसल्यामुळे ही घटना झालेली आहे. एका तासापूर्वी 108 कॉल करत आहे. आता शेवटी वसू महाराजच्या गाडीत आम्ही टाकून आणलेलं आहे त्या पेशंटला. गाडीचं सीट वाईट असूनही आम्ही विचार न करता आमच्या वाईट गाडीत आणलेलं आहे त्याला. काय नाव आपलं? मी अक्षय गजानन मेहरे. कुठे जात होते आपण? कुठे जात होते? आम्ही सध्या जावऱ्याला चाललो होतो नांदुरा मार्गे, तर ती घटना झाली आमच्या डोळ्यासमोर झालेली आहे. स्पीड ब्रेकरवरून उडाली आहे गाडी ती. सोमवारी या हलगर्जीपणाबाबत CS डॉक्टर सौंदाळे यांच्या दालनात आंदोलन करणार, शिवाय सार्वजनिक बांधकाम विभागात आंदोलन करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली.